नमस्कार मित्रांनो आज आपण चालू भूतकाळ म्हणजे पास्ट कंटिन्युअस टेन्स किंवा पास्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स शिकणार आहोत यामध्ये एखादी क्रिया भूतकाळामध्ये पूर्वी चालू होती म्हणजे ज्यावेळी त्या घटनेचं वर्णन करणारी व्यक्ती एखाद्या प्रसंगाचं वर्णन करत असताना त्याच वेळी एक क्रिया चालू होती अपूर्ण होती असं सांगायचं आहे म्हणजे अशी कल्पना करा की एका घटनेचं वर्णन तुम्ही करताय एक अपघात झाला आहे मी रस्त्यावर उभा होतो आणि त्यावेळी समोरून एक कार जात होती असं तुम्हाला सांगायचं आहे मी रस्त्यावर उभा होतो आय वॉज स्टँडिंग ऑन अ रोड साईड आता रस्त्यावर म्हणजे रस्त्याच्या कडेला आपण म्हणूयात ऑन रोड साईड अँड अ कार वॉज पासिंग बाय तिथूनच एक कार जात होती यामध्ये आपण काय करतोय या वाक्यामध्ये मी कडेला उभा होतो हे सांगतोय रस्त्याच्या कडेला म्हणजे उभा असण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे का नाही मी त्यावेळी ती क्रिया उभं असण्याची क्रिया चालू होती म्हणजे अपूर्ण होती एक कार तिथून जात होती गेली का पुढं नाही जात होती क्रिया भूतकाळातली आहे पण पूर्ण झालेली नाही समोरून ती गाडी जाण्याची क्रिया त्यावेळी चालू होती आणि अचानक मग मध्ये काहीतरी आलं अपघात झाला असं पुढं तुम्हाला सांगायचं असेल पण त्या घटनेचं वर्णन करताना एखादी क्रिया चालू होती हे सांगण्यासाठी पास्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर करतात आता तुम्हाला या वाक्यांच्या रचना करताना एवढं तरी कळायला लागलेलं असेल की बाबा सुरुवातीला करता घेतला पाहिजे त्याच्यानंतर क्रियापद येतं क्रियापद दोन प्रकारचं आहे सहाय्यकारी क्रियापद आणि मुख्य क्रियापद इथं सहाय्यकारी क्रियापदं कोणती येणार चालू काळ म्हटलं की टू बी स्वरूप आणि आय एन जी फॉर्म एवढं लक्षात ठेवा कोणताही चालू काळ अपूर्ण काळ त्यामध्ये कर्त्यानंतर बी स्वरूप आणि आय एन जी फॉर्म येतो आता हा चालू भूतकाळ आहे मग बीचं भूतकाळी रूप घ्यायचं वॉज आणि वेअर बाकी आय एन जी फॉर्म तर काय बदलणार नाही तो वर्तमान काळ असो भूतकाळ असो भविष्यकाळ असो आय एन जी फॉर्म बदलणार नाही फक्त काय बदलेल बीचं रूप लक्षात येत आहे बघा नियम काय आहेत प्रथम कर्ता घ्यावा त्यानंतर कर्त्याला अनुसरून वॉज किंवा वेअर लिहावे तर त्याला अनुसरून का म्हटलंय तर आय असेल तर वॉज वी असेल तर वेअर यूसाठी नेहमी वेअरच घ्यायचं यू अनेक वचन असो किंवा एक वचन यू नंतर वेअरच लिहायचं त्यानंतर ही शी ईटसाठी वॉज लिहायचं देसाठी वेअर लिहायचं बरोबर त्यानंतर क्रियापदाचे आय एन जी रूप वॉज वेअर ही टू बीची रूप आहेत त्याच्यानंतर येणार आय एन जी फॉर्म आणि मग त्यानंतर आवश्यकता असल्यास कर्म लिहावे आपण एक क्रियापद घेऊ नेहमीचं आपल्या आवडीचं राईट हे क्रियापद घेऊया आणि वाक्य बनवूया आय वॉज राईटिंग बघा करता आय त्यानंतर वॉज हे टू बीचं रूप भूतकाळ दर्शवणारं टू बीचं रूप रायटिंग हे आपलं ठरलेलं आहे बीच्या रूपानंतर आय एन जी फॉर्म घ्यायचाच त्याशिवाय चालू काळ होत नाही आणि अ लेटर हे झालं कर्म अर्थ काय होईल मी पत्र लिहित होतो बघा लिहित हे तर कॉमन राहणार आहे पण भूतकाळ आहे हे दर्शवण्यासाठी लिहित होतो म्हणावं लागेल वी हा करता घेतल्यास काय होईल वी वेअर टू टुबीचं रूप कोणता येईल वेअर वी वेअर रायटिंग अ लेटर आम्ही आम्ही पत्र लिहित होतो त्यानंतर यूचं वाक्य काय होईल यू नंतर नेहमी वेअरच लिहावे एक वचन असो किंवा अनेक वचन असो यू नंतर नेहमी वेअर लिहावे यू वेअर रायटिंग अ लेटर तू पत्र लिहित होतास तू पत्र लिहित होतास क्रिया चालू होती मी आलो होतो तुझ्याकडं आणि त्यावेळी तू पत्र लिहित होतास बरोबर का क्रिया चालू होती आणि हेच वाक्य अनेक वचनात पण वापरलं जातं त्यावेळी तुम्ही तुम्ही पत्र लिहित होता असं म्हणावं लागेल आता एक लक्षात घ्या अर्थ लिहिताना नुसतं तू लिहिताना तला दुसरा उकार पाहिजे तुम्ही लिहिताना तला पहिला उकार होत असतो मी यापूर्वी पण सांगितलंय पण जेव्हा तुम्ही मला वाक्य पाठवता फोटो पाठवता तुम्ही लिहिलेल्याच तेव्हा त्यात तुम्ही ही काळजी घेत नाही बघा शुद्धलेखनाची काळजी घेत नाही यानंतर पुढचा करता आपण ही घेऊया ही नंतर काय येईल वॉज येईल का वेअर येईल वॉज येईल ही वॉज रायटिंग अ लेटर ही वॉज रायटिंग अ लेटर बघा बऱ्याच जणांच्या बोलण्यामध्ये चालू काळाची वाक्य नेहमी असतात पण त्याचा नेमका अर्थ काय लागतो यावर फारसं लक्ष दिलं जात नाही ही वॉज रायटिंग अ लेटर तो पत्र लिहीत होता ही वॉज रायटिंग अ लेटर तो पत्र लिहित होता शीह शी हा करता घेऊया त्यानंतर पण वॉजच येईल शी वॉज रायटिंग अ लेटर काय होईल अर्थ ती पत्र लिहित होती ती पत्र लिहित होती आणि यानंतर आपण देच वाक्य लिहूया दे हा करता घेऊया आपण दे नंतर काय येईल अनेक वचन आहे त्यामुळं वेर येईल दे वेअर रायटिंग अ लेटर अ लेटर अर्थ काय होईल ते त्या किंवा ती पत्र लिहित आता याला अनुसरून होते किंवा होत्या किंवा होती आता नपुसकलिंगी घेण्याची काही आवश्यकता नाही ते किंवा त्या असंच आपण घेऊया ते पत्र लिहित होते किंवा त्या पत्र लिहित होत्या पहा या वाक्यांमध्ये क्रिया चालू होती असा अर्थबोध होतो अतिशय सोपी वाक्यरचना आहे वॉज किंवा वेअर आणि टू बीचं रूप सॉरी वॉज किंवा वेर ही टू बीची रूपच आहेत आणि त्याच्यानंतर आय एन जी फॉर्म लावायला विसरायचं नाही काही वाक्यात कर्म असेल काहीमध्ये कर्म नसेल अकर्मक वाक्यसुद्धा क्रियापदसुद्धा आपण घेऊन वाक्य बनवू शकतो ठीक आहे तर आता आपण इथंच थांबूया आज आपण काय शिकलो फास्ट कंटिन्युअस टेन्स याला फास्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स असंही म्हणायचं चालू भूतकाळ किंवा अपूर्ण भूतकाळ आपण दररोज थोडाच अभ्यास पाहतोय याचं कारण हा कोर्स अनेक नोकरदार किंवा बिझी जी पालकसुद्धा करतायत बरेचसे विद्यार्थी हा कोर्स करतायत त्यांना त्यांचा त्यांचा अभ्यास आहे रोज तुमचा फार थोडा वेळ यासाठी जावा हा व्हिडिओ अगदी एक दहा बारा मिनिटांचा होतोय आणि शिवाय वरती हे पुन्हा लिहून घेण्यासाठी एक तुमची पाच दहा मिनिटं जातील अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ तुमचा जाणार नाही ही काळजी आपण घेऊयात सोबतच मी तुम्हाला क्रियापदांची यादी पण देतोय ती पूर्ण करा जेवढी क्रियापदं तुमची पाठ असतील तेवढं इंग्रजी तुम्हाला चांगलं येईल क्रियापद लिहून घ्या आणि पाठ करा मगच इंग्रजी येईल हे लक्षात ठेवा ओके थांबूयात आपण बाय बाय